हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कशात सगळे मी मस्त आणि मजेत आहे तर बघा ॲलोवेरा आपल्या केसांसाठी किंवा स्किनसाठी ना किती महत्त्वाचं आहे सगळ्यांनाच माहीत आहे मग मा तू फक्त खोबरेल तेलासोबत तुम्ही केसांना लावा किंवाच जासुंदाची फुलांचे सुद्धा केसांसाठीचे फायदे आणि त्याच्यासोबत ॲलोवेरा हे दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲलोवेरासोबत कोणत्या दोन वस्ती लावणार आहोत ते बघणार आहे त्याचे फायदे तोटे कसं लावायचं प्रोसेस सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूयात तर ॲलोवेरा मी धुवून स्वच्छ अगोदर अर्धा तास जवळजवळ पाण्यात ठेवलेला आणि त्याच्यानंतर त्याचे तुकडे केलेले आहेत तुम्ही डायरेक्ट त्याचं जेल काढून घेतलं तरी चालेल दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जासुंदाची फुलं आता परत तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळी तू फुलांचाच वापर करते आणि आम्हाला ती फुलं काही भेटत नाहीत तर बघा मी तीनही गोष्टी सांगते आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे की ती म्हणजे दोन चमचेच आहेत मेथेदाणे पण मी रात्रभर भिजवलेले आहेत कारण की रात्रभर ज्यावेळेस भिजतात ना त्यावेळेस ते खूप चांगले भिजतात आणि त्यामधील जे गुडनेस आहे ते चांगलं पाण्यात उतरतं तर या तीनही वस्तू वाटून घेतलेल्या आहेत आता बघा ऑइलिंगच्या व्यतिरिक्त किंवा टोनरच्या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त वापरला जाणारा माझा हेअर मास्क हाच आहे फुलांसोबत एकतर ॲलोवेरा वापरणे किंवा फुलांसोबत एकतर मेथीचे दाणे भिजवून त्याची पेस्ट करून वापरणे मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही तेल ॲड करू शकता जे तुम्ही वापरता आणि त्याच्यासोबतच तुम्ही मग विटॅमिन ईची कॅप्सूल वगैरे असं कॉम्बिनेशन मी करत असते नेहमी आता हा व्हिडिओ बनवण्यामागचं हेच कारण की बघा मी तुमच्यासोबत ॲलोवेराचं ॲलोवेरा फुलं ॲलोवेरा मेथीदाणे किंवा मेथीदाणे आणि जासुंदीची फुले असं सुद्धा मी सांगितलेलं आहे पण या तीन वस्तू अशा आहेत की आपले केस वाढतात केस गळती कमी होतात आणि त्याच्यासोबत स्कॅल्पासून केसांच्या टोकांपर्यंत केस आपले एकदम सिल्की शायनिंग म्हणजेच मॅनेजेबल राहतात खूप छान असे चा चमकतात म्हणजे जे ड्राय वगैरे केस झालेले असतात ना त्यांना रिपेअर होतात तर या सगळ्या गोष्टींचं म्हणजे केसांचे जे मेन प्रॉब्लेम आहेत की नाही तर या तीन वस्तूंनी चांगले रिपेअर होतात आणि या तीन गोष्टींमुळे केस खूप आपले मेंटेन राहतात मॅनेजेबल राहतात तर बघा तुमच्याकडे ज्या ही दोन वस्तू असतील तीन वस्तू असतील किंवा एक वस्तू असेल की नाही ती कंटिन्यू केस धुण्याच्या अगोदर तुम्ही लावायची आहे एक तासभर ठेवायचं आणि त्याच्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे आहेत तर हे करतच राहायचं कंटिन्यू कारण की हे असं नाही की मी दहा वेळा वापरलं दोन महिने वापरला आणि त्याच्यानंतर नाही तर असं नाही की हे आपल्याला जर हेअर केअर कंटिन्यू करायचं असेल ना तर या गोष्टी कराव्याच लागतात तरच आपले एकसारखे केस दिसतात आणि वाढतात सुद्धा किंवा केस गळती अजिबात होत नाही हे मी स्वतः अनुभवते तर बघा तीनही वस्तू चांगल्या वाटून घेतलेल्या आहेत तुम्ही तसंच बारीक वाटून लावू शकता पण गाळून त्याच्यात तेल टाकायचं म्हणजे खूप सुंदर तो पॅक बनतो आणि केस धुवायला पण मग असं खूप झिकजिक वाटत नाही किंवा काही अडकत नाही तर या गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सांगत असते संपूर्ण स्कॅलपासून केसांना लावायचा आहे मुळांसहित एक तास ठेवायचा आहे तर हा हेअर मास्क खूप महत्त्वाचा आहे केसांना जर तुम्हाला हेल्दी ठेवायचं असेल तर आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी लावा आणि दुसरे व्हिडिओसुद्धा करायचेच आहेत तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद